मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्रमधला दुसरा अध्याय। तर मित्रांनो, तुमची कमेंट्स आली होती की ताई गुरुचरित्रमधला म्हणजे गुरुचरित्रचे पारायण लावा, आम्हाला तुमच्या मुखाने गुरुचरित्र पारायण ऐकायचे आहे। तरी पण सर्वांनी हे गुरुचरित्र पारायण ऐकण्याचे करावे आणि आपल्या मनातल्या इच्छा गुरूंना सांगून तुम्ही सर्व मनातल्या इच्छा सांगून सर्व कष्ट दुःख दारिद्र्य दूर करावे। निश्चित श्रवण केल्याने सुद्धा गुरु आपल्या सर्व इच्छा सर्व इच्छा पूर्ण करतात आणि गुरूंना आपल्या हृदयात प्रवेश करून ते आपल्या इच्छा जाणून घेतात आणि सर्व दुःख दारिद्र्य कष्टमधून आपल्याला दूर करतात। तर आता आपण श्री गुरुचरित्रमधला अध्याय दुसरा ऐकणार आहोत। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपली गावाची कमेंट्स नक्की करा। आणि मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथावर दुर्गा पुराण चालू आहे तर ते चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। श्री गणेशाय नमो नमहा। अध्याय दुसरा। कलयुग म्हणे ब्रह्मासी, जिकीन समस्त लोकांसी, दीपक म्हणे विष्णूसी, काय भक्ती देखुनी अम्मासी, लिंग जीवा रक्षणारासी, हारी असे आपनाती, वर देसी परियसा, कवन कार्या सांग मजे। श्री गणेशाय नमो नमहा। श्री सरस्वती नमहा। श्री सद्गुरुभ्यो नमहा। श्लोक त्रैमूर्ती राजा श्री सद्गुरु तुची, माझा कृष्ण तीरी वास करुनी ओजा, सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा, ऐसा श्री सद्गुरु चरण ध्यात जाता, भक्त नामांकित अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षास्थळी क्षण एक निद्रिस्ती, मनी श्री सद्गुरु चिंतित कृपानिधी, अनंत दिसे स्वप्नी परियेसा, रूप दिसे सुषुप तीत जटाधारी, भस्मांकित व्याघ्र चर्म पराध हनित पीतांबर, वास देखा येऊनी अगेश्वर जवळी, भस्म लावले कपाळी आशासून, तया वेळी अभय कर देतसे, इतके देखुनी सुषुप्त सुषुपतीत चेतन झाला, नामांकित चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तये वेळी, मूर्ती देखिली सुषुपतीत, तेची ध्यातसे मनात पुढे निघाला, मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची, देखुनी या योगे शांती करिता झाला, दंडवित कृपा भाकी करुणा वक्रत, तारी तारी म्हणितसे जय जया योग दिशा योगाधिशा, अज्ञानत मनविनाशा, तुची ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्ध मुनी, तुझे दर्शन निशेष गेले माझे, दुरित दोष तू तारक आम्हास, म्हणूनी आलासी स्वामी या कृपण भक्ता लागुनी, येणे झाले कोठुनी, तुमचे नाव कवन मुनी, कवनस्थानी वास तुम्हा, सिद्ध म्हणे आपण योगी, हिंडू तीर्थे श्री सद्गुरु भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमुचा श्री सद्गुरु जगी, नुसिंह सरस्वती विख्यात, ज्याचे स्थान गाणगापूर, अमर जा संगम भीमातीर, त्रिमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती भक्त तारा वया लागी, अवतार त्रिमूर्ती जगी सदा ध्याती, अभ्यास योगी भवसागर तारावसी, ऐसा श्री सद्गुरु कृपा सिंधु, भक्ता जना सदा वर्दू, अखिल सौख्य श्रियानंदू, देता होय शिष्य वर्गा, त्याच्या भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण, धन धान्यादी गोधन अष्टक्षरे नांदती, ऐसे मने सिद्ध मुनी ऐकुनी विनवी, नामांकरणी आम्ही असतो सदा ध्यानी, तया श्री सद्गुरु तयीचे, ऐसे कीर्ती ब्रीद ख्याती, सांगत असे सिद्ध यती, वंशवंशी करीत भक्त कष्ट अम्मा केवी पाय, तू तारक अम्मासी, म्हणून माते भेट लासी, सहार करुणी संशयासी, निरोप पावे स्वामाया सिद्ध म्हणे तये वेळी, ऐक शिष्या स्तोम मौळी, श्री सद्गुरु कृपा सूक्ष्म स्थिरी, भक्त वत्सला परियेसा, श्री सद्गुरु कृपा होय जास, धन्य देसे कैचे त्यास, समस्त देव त्याची त्यासी वश, काळी काळासी जिके नर, ऐसी वस्तू पूजूनी, धन्य वृत्ती सांगसी जेनी, नसेल दृढ तुझे मनी, म्हणूनी कष्ट भोगी तसे, त्रैमूर्ती सी सद्गुरु म्हणूनी जानी जे, निर्धारू देऊ शके अखिल वरू, एक भाव भजावे एखाद्या समयी, श्रीहरी अथवा कोपे त्री पुरारी, राखे श्री सद्गुरु निर्धारी, आपुले भक्त जनासी, आपण कोपे एखाद्यासी, रक्षण शके ओम केशी, अथवा विष्णू परियसी, रक्षण शके अवधारी, ऐसे ऐकुनी नामक करणी लागे, सिद्धाची या चरणी, विनवीत असे कर जोडूनी, भाव भक्ती करुनी या स्वामी, ऐसे निरुपती संदेह होतो माझ्या चित्नी, श्री सद्गुरुची केवे झाली, त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर, आणिक तुम्ही निरोपिलित, विष्णू रुद्र जरी कोपती, राखो शके श्री सद्गुरु निश्चित, श्री सद्गुरु कोपलिया न राखे कोणी, हा बोल असे कवनांचा, कवन शास्त्र पुरीनांचा, संदेह फेडी गा मनाचा, जेने मन दृढ होय येणे परी, नामक करणी सिद्धासी पुसे वंदुनी, कृपानिधी संतोषिनी सांगत असे परी,
सा सिद्ध मने शिष्यासी तुवा पुसले अम्मासी वेद वाक्य साक्षीसी सांगे न ऐक एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्माच्या मुख्या करुण त्याची पासाव पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशांत ब्रह्म वाक्य असे ख्यात पुराण ब्रह्म वैवर्त्य प्रख्यात असे त्रिभुवन नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारानंती प्रकाश केला हे शीती ब्रह्म वाक्य विस्तार तया व्यासापासून ऐक जे समस्त ऋषी जनी तेची कथा विस्तारून सांगे ऐका एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मासी कलयुग पुसे हर्षीसी सद्गुरु महिमा विस्तारीसी ब्रह्मदेवा निरूपला ऐसे म्हणता नामकरणी पुनारपी सिद्धासी नामुनी विन्वित असे करद्वय जोडूनी भाव भक्ती करुणिया मने सिद्ध योगेश्वरा अज्ञान तमीर भास्करा तू तारक भव सागरा भेटलासी कृपासिंधू ब्रह्मदेव कलयुगाशी सांगे केवी कारणांसी आद्यंत विस्तारी निरोपजी स्वामीया ऐक शिष्या एक चित्ता जदी पळूया झाला होता आदि मूर्ती निश्चिता होता वटपत्रशयनी अव्यव्य मूर्ती नारायण होता वटपत्रशयन बुद्धि उपजे चेतन आनिक सृष्टी रचावया प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करून म्हणून आले मना जागृत होई या कारणा आदि पुरुष तयेवेळी जागृत होऊन नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभी हून त्रैलोक्याचे रचना घर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा मने ब्रह्मा तयेवेळी समस्ताहून आपण बळी मज हून अनेक स्थळी कवन नाही म्हणित असे हसुनी या नारायण बोले गाढ शब्द वचनू आपण असे महाविष्णू भजे मन तये वेळी देखुनी या श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा ऋषी स्तुती केली बहुसी अनेक काळ पर्यसा संतोषिनी नारायण निरोपधी दिला अति गहन सृष्टी रची गा म्हणून आज्ञा दिली तयवे ब्रह्मा विन्वी विन विष्णूसी नेने सृष्टी रचवयासी देखिले नाही कैसी केवीची रचू म्हणत असे ऐकूनी ब्रह्माचे वचन निरोपधीला महाविष्णू वेद असती हे गे म्हणून देता झाला तयेवेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनेच परी रचून स्थिर प्रकाश करी मनितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसी आरसा असे खून सृष्टी रचावया तैसे वेद या वेद मार्गे सृष्टीची रची गा ब्रह्मा अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ती सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्तेवेज अंडज नामे जारच उद्भिज उपजवले श्री विष्णूचे निरूपान त्रि जग रचिले ब्रह्माने तेने परी सृष्टी कर्मणे व्यासे असे कथयिले सिद्ध मने शिष्यासी नारायण वेद व्यासे विस्तार केला पुराणासनी अस्तदक्ष विख्यात तयात्र मम्म वैवर्त्य पुराण असे प्रख्यात ऋषेश्वराशी सांगे सुत तेची परी संगीत असे सनकादिकांते उपजेविनी ब्रह्मनिष्ठ योगे येने गुनी मरीचिदी ब्रह्मा सगुनी उपजीवी ब्रह्मा तयेवेळी तेवुनी देव दैत्यांसी उपजीवी ब्रह्मा परियेसी सांगता कथा की सितारे ऐसा एक शिष्योत्तमी कृत त्रेत द्वापार युग मग उपजवी कलियुग एके कांती निरोपी मग भूमीवर प्रवर्ताया बोलुविन कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परेसी तुवा जाऊनी भूमीसी प्रकाश करी आपनाते ऐकुनी ब्रह्माचे वचन कृतयुग आले संतुन सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एक चित्त असत्य नेने कधी वाचेन वैराग्यपूर्ण ज्ञानी ज्याचे योग्योपवित आभरण त्याचे रुद्राक्षमाळा करकंकन येणे रूप युग सत्य ब्रह्मासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवर भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक मातेन येते ऐक कवने परिवर्तावे ऐकुनी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वाचित काळ येणे परी न करी जड तुथे जाण आणिक युग पाठविन तुवा राहूने सावधान म्हणून पाठवी भूमीवरी वर्तता येणे परी ऐका झाले अवधी सत्य दिका बोलावून त्रेतायुग विवेका निरोपी ब्रह्मा परियेसा त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन असे त्यांची स्थूल तनु हाते असी यज्ञ सामग्री त्रेतायुगी याच्या कारणे यज्ञ करीते सकळ जने धर्मशास्त्र प्रवर्तने कर्म मार्ग ब्रह्मणासी हाती देखा वृषभसे धर्म प्रवृत्तक सदावसे ऐसे युग गेले हर्ष निरोप घेऊन भूमीवर बोलावून ब्रह्मा हर्षी निरोप देते द्वापारासी सांगेन तयाच्या रूपासी ऐका श्रोते एक चित्त खडग खटवांगे धरुण हाती धनुष्य बाण एरा हाती लक्ष उग्र उसे असे अशांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसानी का निरोप घेऊन कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलयुगाता पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलयुग देखा सांगेन लक्षणे
ऐका ब्रह्माचया सन्मुखा केवी गेले परियसा विचारहीन अंतकरणी पिशाचा सारखा वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडी तसे कूर आपण विरागहीन कल द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुणी शिश्र एत ब्रह्मास सन्मुख जिव्वा धरुण उजवे हाती नाचे कली अतिप्रीती दोषांतरे करी स्तुती पुण्य पाप समश्रित वाकुल्या दावे हासे रडा जिव्वा तोंड करुणी वाकुडे हुमा ठेला ब्रह्मा पुढे काय निरोप मनी तसे देखून तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन पुस तसे अति विनोदाने लिंग जिव्वा का धरिली कलियुग मने ब्रह्मासी जिकन समिस्त लोकांशी लिंग जिव्हा रक्षणारसी हरी असे आपणाते या कारणे लिंग जिव्हा धरुणी नाचे ब्रह्मदेवा जेथे जाईन मी स्वभावा आपण भी ए कवनिया ऐकून कलीचे वचन निरोप देते ब्रह्मा आपण भूमीवर जाऊन आपले गुण प्रकाशी कली मने ब्रह्माशी मज पाठविता भूमीसी आपले गुण हायेत कैसे सांगे नायका स्वामी या छेद करीन धर्मासी आपण असे निरकुंशी निरानंद परियसा निद्रा कल माझे प्राण परद्रव्य हारक परस्रित हे दोघे माझे भ्रांत प्रपंच मत्सर दंभक प्राण सखे माझे अस्ति बकासारखे संन्यासी त्याचे माझे प्राण परिसे छळ करून उदार असे मुळविते पोषणार्थ त्याची माझे सखे प्राण अनेक असतील पुण्यजन त्याची माझे वैरी जाण म्हणून विनवी ब्रह्मासी ब्रह्मा मने कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या योगी आयुष्य नरासी स्वल्प असे एक शत पूर्व युगायोगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवसवरी मग होई तयासी गती आयुष्य असे अखंडित या कारणे कष्टित शीती बहु दिवस पर्यंत आता ऐसे नवे जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपणे करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन अस्ति ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणून त्यासी तुवा सय होऊन वर्तत असे मने ब्रह्मा ऐकूनी ब्रह्माचे वचन गली मनी तसे नमन स्वामींनी निरूपले जे जन त्याची माझे वैरी असती ऐसे वैरी जेत असती केवी जाऊ तिथे तिये शिती ऐकता होते मज भीती केवी पाऊ तयासी पंचाक्षत भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत माते मारतील देखत कैसा जाऊ म्हणी तसे ऐकूने कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हसून काळात्मते मिळून तुवा जावे भूमिसी काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्मवासना पुण्यात्माचे अंतकरण उपजेल बुद्धी पापविषयी कली मने ब्रह्मासी वैरी सांगेन माझे कैसी वसंताती मंडळासी सांगेन स्वामी ऐकापा उपद्रवती माते बहुत कृपानये मज देखत जे जन शिव हरि ध्यात धर्मरत मनुष्य देखा अनेक असती माझे वैरी वास करती गंगा तिरी अनेक वाराणसी पुरी जाऊन धर्म करीते देखा तीर्थ इंटी आचरण अनेक ऐकती पुराण जे जन करती सदा दान तैचे माझे वैरी जान जानी मनी असे शांती त्याची माझी वैरी ख्याती आधंबकीपणे पुण्य करीती त्याची देखी तसे भीत असे नासागरी दृष्टी देऊन जप करीती अनुष्ठान त्याशी देखती नयनी प्राण माझा जात असे स्त्रिया पुत्रांवरी प्रीती मायापाशी आचरती त्यावरी माझी बहुप्रीती परमिष्ट माझे जाना वेदशास्त्रे शुषती हरिहराते भेतपाती अथवा शिव विष्णु दुषती परम आप्त माझे जाना जितेंद्रिय असतील जे नर सदा बजती हरिहर राग देश विवर्जित धीर त्याशी देखता मज भय ब्रह्म मने कलियुगासी तुझा प्रकाश बहु वसी तुवा जातची भूमिसी तुझे इच्छे राहटी एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत त्या ते युवा साह्य होत वर्तत असे मने ब्रह्म ऐकून ब्रह्माचे वचन कली करीत असे नमन करस पुंट जोडून विनवीत असे परियसा माझा स्वभाव दुर्वितसी केवी साऊ होऊ धर्मासे सांगा स्वामी उपाय अशी कवने परी रहाटावे कलीचे वचन ऐकून ब्रह्मा हसे अति गहने सांगत असे विस्तारून उपाय कलीशी रहाटवया काळ कळी अस्ति दोनी तुझ साह्य होऊन येते अस्ति निर्गुण त्याची दावती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तैची तुझी वैरी जाण मळ मूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियसी याचे कारणी पाप पुण्यासी विरोध असे परियसी अधिक होय पुण्य राशी तिचे जिंकती परियसा या कारणे विळागत विराळंगत होईल नर पुण्यवंत त्याची जिकती हे निश्चित बहु तेज बहुतेक तुझ वश्य होती एखाद्या विवेकी जन तुझा उपद्रव साईल पूर्ण जो न सोये तुझे दारुण तुझ वश्य जान झाला या कलयुगाभितरी जने होतील येणे परी जे जन साहतील तुझे क्रूरी त्याची ईश्वरी ऐक्य होती ऐकूनी ब्रह्माचे वचन कलियुग करीत असे प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवन अंश निरोपावे ब्रह्मा मने तयेवेळी एक चित्त ऐक कली सांगेन ऐका श्रोते सकळी सिद्ध मने शिष्यांसी धैर्य धरून अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोषण लागती कधी जाण लोभ वर्जित नरासी जे जन भजती हरिहरासी अथवा अस्ति काशीवास श्री सद्गुरु सेवती निरंतरीसी त्याशी तुझान लागे दोषी माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिला धेनुषी भजनारासी न लागे दोष तुझा वैष्णव अथवा शैवासी जे सेवती नित्य तुळशीसी आज्ञा माझी हाये ऐसी तयाशी बांधू नको श्री सद्गुरु सेवक अस्ति नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्म पर त्याशी तू बांधू नको श्री कीर्तिशास्त्र परायणांसी श्री सद्गुरुदय सेवती
सरस्वती वंशवंशी विवेक धर्म करण आरसी त्याती तुवा भांडू नको कलविन्वी ब्रह्माशी श्री सद्गुरु शब्द म्हणजे हाय कशी कवन श्री सद्गुरु स्वरूप कैसे विस्तारावे मज प्रति ऐकुनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण ग गार म्हणजे सिद्ध जान रेप पापस्से दायके उकार उष्णु अव्यक्त ब्रह्मा रुद्र श्री सद्गुरु निश्चित त्रिधियात्मक श्री सद्गुरु सत्य मने सांगे कलियेशी श्लोक गणेश वागम विना युक्त विष्णुना न समवंती वर्ण दयोत्मा मंत्र श्रुत वर्ग फलप्रद गणशाते म्हणती श्री सद्गुरु तैसाचे असे वैष्णारू ऐसाची जान सोडत धरू श्री सद्गुरु शब्द वर्ते इतकी ठाई श्री सद्गुरु पिता श्री सद्गुरु माता श्री सद्गुरु पर शिव शिवे रुष्टे श्री सद्गुरु स्त्राता श्री सद्गुरु रुष्टे न कथन श्री सद्गुरु पिता श्री सद्गुरु माता श्री सद्गुरु शंकरु निश्चिता ईश्वर होई जरी कोपता श्री सद्गुरु रशील परियेसा श्री सद्गुरु कोपेल एखाद्याशी ईश्वर न राखे परियेसी ईश्वर कोपेल जरी त्याशी श्री सद्गुरु राखते निश्चित गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मिन् श्री गुरु वे नमः श्री सद्गुरु रेव परतत्व तस्मांत श्री सद्गुरु म गुरु मु पाशयत श्री सद्गुरु ब्रह्म सत्य जानतो चिरुद्र महाविष्णु श्री सद्गुरुची तत्व कारण म्हणून श्री सद्गुरु आश्रवण श्लोक हरो प्रसन्नपी वैष्णवा जनास प्राप्तयति श्री सद्गुरु भक्तिम अव्याव श्री सद्गुरु प्रसन्न जगता मधीशर जनार्दन स्तुतिशी सर्वसिद्ध ईश्वरी ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी होई श्री सद्गुरु ओळाविकिता श्री सद्गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय आदिन आपल्या श्री सद्गुरु भजशास्त्रे मार्गन प्रवृत्ती तीर्थ व्रत योग तपादी धर्मान आचरा वर्णादी विवेक यज्ञान ज्ञानम परम भक्ती विराग युक्तम या कारणे सी सद्गुरु सी भजावे शास्त्र मार्ग ऐसी तीर्थव्रत योग तपासी ज्योती स्वरूप असे जाना आचार धर्म वर्ण श्रमाशी विवेकी कर्म मार्गासी भक्ती विराग युक्तांसी सी सद्गुरुची सद्गुरुची मार्ग दाखवणार इतके एकूण कली आपण विनवीत असे कर जोडून असी सद्गुरु सर्व देव समान केवी झाला सांग मज ब्रह्मा म्हणे कली सी सांगेन तुझ विस्तारीसी एक चित्ते परियेसी सी सद्गुरु विने पार नाही श्लोक सी सद्गुरु विना न श्रवण भवत कस्यापि कश्यतीची विना करणे शास्त्र श्रवण त कुतु भवेत श्री सद्गुरु विना समस्तांसी श्रवण कैचे परियेसी श्रवण होता मनुष्याशी समस्त शास्त्रे ऐकती शास्त्रे ऐकता परियेसी तरतील संसारपाशी या कारणे श्री सद्गुरुची प्रकाशी ज्योती स्वरूपा जाणावा श्री सद्गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसा सर्व रिद्धी कथा वर्तली अनादी अपूज तुज सांगेन पूर्वी गोदावरीचे तीरी अंगिरास ऋषीच्या आश्रम थोरी वृष अस्ती नाना परी पुण्यनाभी मृगवस्ती ब्रह्मा ऋषी आदी करुण तप करती तया स्थानी तया वेद धर्म म्हणून पूल पुत्र होता द्विज तया शिष्य बहु अस्ति वेदशास्त्र अभिस्ती त्यात दीपक म्हणजे ख्याती शिष्य होता परियेसा होता शिष्य श्री सद्गुरु परायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति निपुण तया श्री सद्गुरु सेवा करीत वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यांशी बोलूनी पुसत असे संतुषिनी ऐका श्रोते सगळेजण बोलून शिष्यांशी म्हणे श्री सद्गुरु परियेसा प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसवा शिष्यमंत्री श्री सद्गुरु श्री जय जय स्वामी निरोपदेसी अंगीकारू भरवसी अम्मासी तू तारक श्री सद्गुरुचे वाक्य जो न करी तैची पैडे रौरव घोरी अविद्या माया सागरी बुडून जाय तो नर मग दया कैची खती नरकी पचे तो सत्तती श्री सद्गुरु तारक हे ख्याती बोलती वेद पुराणे ऐकूनी शिष्याचे वचनी संतोष जाहला वेद धर्ममुनी संदीप कांते बोलूनी सांगत असे परियेसा ऐका हो शिष्य सकळा की आमच्या पूर्वजीत असे एक जन्मांतरी सहस्रेक केले होते महापातक आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाखिळिता काही शेषे आले असता भोगिल्या वाचून नैवेच्य जाना तपसामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षांशी आड रिगीत याच्या कारणे निष्कृत करीत तया पाप घोरासी न भोगिते आपले देही आपले पापा निष्कृती नाही हे निश्चित करून पाही भोगावे आम्ही परियेसा या पापांचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसी श्री जाईल पाप शीघ्र तेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आपण असी न्यावे वाराणसी पुरुषी पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवना असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांशी या शिष्यांमध्ये एकू नाम असे संदूपके बोलत असे अतिविभूक तया श्री सद्गुरु प्रति देखा दीपकू म्हणे श्री सद्गुरु सी पाप करिता देहनाशी न करावा संग्रह दुःखासी शीघ्र करावा प्रीतिकारू वेद धर्म म्हणे तयाशी दृढ
देह हस्ता मनुष्याशी शालन करावे पापासी अथवा वाडे विषापरी अथवा तीर्थ प्राचित आपुले देही भोगुन त्वरित पापा वेगळे न होता निवृत्त मुक्ती नवे आपनासी देव अथवा ऋषेश्वरासी मनुष्यादी जतुसी शालन न होई पापाशी आपले आपण न भोगिता दीपक मने श्री सद्गुरुसी स्वामी निरोपीवा निरोपावे आपनासी सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगीजे एकोणी दीपकाचे वचन वेद धर्म मने आपण कुष्टी होईन अंगहीन अंध पांगुळ परियेसा सत्वर एक विषयत माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत तरीच अंगकार करावा दापो दीपको मने श्री सद्गुराशी कुष्टी होईन आपण हर्षी अंध होईन 21 वर्ष पाप निष्कृत करीन तुमचे पापाची निष्कृत मी करीन निश्चित स्वामी निरोपावे त्वरित म्हणून चरणी लागिला ऐकुनी शिष्यांचे वचन संतोषाला वेद धर्म मुनी आपण सांगत असे विस्तारून लक्षण तया पापाचे आपले पाप आपणासी नोहे पुत्र शिष्यांशी न भोगिता स्वदेहासी नवचे पाप परियेसा या कारणे आपण देखा भोगून आपले पाप दुखा बाप्पा अम्मा सांभळी तू दीपा एक दीपिका 21 वर्षपर्यंत जे पडती रोगे देखा प्रतिपाळणारासी कष्ट अधिका मजहून संदीपका तुझ कष्ट अधिक जाण या कारणे आपले देही भोगीन पाप निश्चयी तुवा प्रीती पाळावे पाही काशीपुरी नेऊनी या तशी तया काशीपुरी जाण पापा वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा दीपुके मनी श्री सद्गुरुसे अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन 21 वर्ष विश्वनाथा सम तुम्ही ब्रह्मा म्हणे कलिसी एक शिष्य होता कैसा त्या साकृष्ट होतीची श्री सद्गुरुसी नेले काशीपुरा प्रति मन कर्णिका उत्तराधीशी कमळेश्वर संधी नेसी राहिले तेथे परियेसा श्री सद्गुरु शिष्य दोघे जण स्नान करुणी मणिकर्णिकेसी पूजा करीते विश्वेश्वासी प्रारब्ध भोग श्री सद्गुरुशी भोगीत होता तया स्थानी कृष्ठरोग व्यापिले बहुत अक्षहीन अति दुखित संदीपक सेवा करीत असे अतिभक्ती करुणी व्यापिले देही कुष्ठ बहुत पुकुर्मी पडे रक्त दुःख व्यापिला अत्यंत अपस्मारी झाला जाण भिक्षा मागून संदीपक श्री गुरुशी अनुत देख नित्युक करी पूजा भावे ऐकून विश्वनाथ स्वरूप म्हणत असे रोगे कडून पीडती नर साधूजन होती क्रूर त्याची रीती द्विजवरू होय क्रूर व्याधे बळी भिक्षा अनिता एकादिनी न जेवी सी सद्गुरु कौपिन स्वल्प आणिले म्हणून क्लेशे सोडून देत भूमेवरी एरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्नबहुस मिष्टान्न नानासी म्हणून क्लेश करिता झाला परियसा परोपराची पक्वाने का नानाशी म्हणे जाये कोपे मारू या आपण शंका परोप करी मारीत असे तितकेही आणि मागुनिया सर्वस्व करीत असे वाया कोप देत असे शिवाया परोपकारी परियसा एखाद्या समयी शिष्यांशी म्हणे ताता ज्ञानाराशी मज निमित्त कष्टालासी शिष्य देती तम शिकामनी सर्वेच म्हणे पापी कुरा माते गांजिले आपारा पू मास विन्मूत्रा शनाशनात धूत नाही खाती तमज मशिका कान निवारीसी संदीपका देवा करिता मने ऐका भिक्षा नानीसी मनीच असे या कारणे पाप गुण ऐसेची असे जाण वेखटे वाक्य पूर्ण वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे पाप जेते असे बहुत दैन्य मात्सर्य सहित वसत शुभाशुभ नेने क्वचित पाप रूप ते जाणावे एखाद्या दैन्य कासी दुःख प्राप्ती होय कैसी अस अपस्मार होय जयाशी पाप रूप ते जाणावे एखादे दैन्य काशी पापरूपी तोची जाना समस्त रोग असती देखा कुष्ठ सोळा भाग नोती का वेद धर्म द्विजु ऐका कष्टित से येणे परी ऐसे सी सद्गुरुचे गुण दोष मनानानी तो शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर मनुसे जैसे जैसे मागे अन्न आणूनी देतो परिपूर्ण जैसे जैसे मागे अन्न आणूनी देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा सी सद्गुरु म्हणी तसे काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवची यात्रा श्री सद्गुरु वाचून श्लोक न तीर्थ न देवयात्रा न देह यात्रा न लोकयात्रा अहर्निश ब्रह्म हरी शुभदया श्री सद्गुरु प्रपन्न नही सेव मन्यत ओवा आपुला देह संरक्षण कधी न करी शिष्य राना लय लावुनी श्री सद्गुरु चरणा कवन आसवे न बोलेचे अहो रात्र येणे परी ब्रह्मा विष्णू त्रिपुर श्री सद्गुरूची होय निर्धारी म्हणून सेवा करीत असे श्री सद्गुरु बोले निष्ठुरसी आपण मनी संतोषी जे जे त्याच्या मानसी पाहिजे तैसा वर्वित असे वर्तिते येणे परी देख प्रसन्न होऊन पिनाके येऊन होबा सन्मुख वर मागे मनी तसे अरे श्री सद्गुरु भक्ता दीपिका महाज्ञानी कुलदीपा तुष्टलो
तुझे भक्ति से निका प्रसन्न झालो, मांग आता दीपक मने ईश्वर आसी, हे मृत्युंजय ओम केशी न पुसता आपण श्री सद्गुरुसी, वर न घे परियसा म्हणून गेला श्री सद्गुरुपाशी, विनवीत असे तयासी विश्वनाथ अम्मासी, प्रसन्न होऊन आलासे निरोप झाला स्वामी याचा, मागे नुमशम व्याधाचा वर देता सदाशिवाचा, होईल बर्वे तुम्हासी। ऐकुनी शिष्याचे वचन बोले श्री सद्गुरु कोपून, माझे व्याधी निमित्त जाण नको पार्थू ईश्वराशी, भोगिल्या वाचून पात काशी, निवृत्त नवे गा परियसा जन्मांतरी बांधते ऐसी धर्मशास्त्र, असे जाण मुक्ती अपेक्षा ज्याची मनी, निवृत्ती करावी पापधुनी, शेष राहिल्या निर्गुणी विघ्न करी मोक्षाशी, ऐसे परी शिष्यांशी श्री सद्गुरु सांगे परियसा। निरोप पुसून श्री सद्गुरांशी गेला ईश्वर सन्मुख जाऊन, म्हणे ईश्वरांशी नलगे वर आपण असे, नये श्री सद्गुरूचे मानसी केवी घेऊ म्हणित असे, विस्मय करून व्येम केशी गेला निर्वाण मंटपासी, बोलवून समस्त देवांशी सांगे वृत्तांत विष्णू पुणे, श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसासी सद्गुरु कैसा शिष्य कोटे त्याचा असे वास, सांगावे मज प्रकाशुनी सांगे ईश्वर विष्णूशी, आश्चर्य देखिले परियसी दीपक म्हणजे बाळ कैसरी, श्री सद्गुरु भक्ती करी तो अनुभव गोदावरी तीरावसी, वेद धर्म म्हणिजे तापसी, त्याची सेवा अहर्निशी करी तो भावे एक चित्त, न ऐकला देखला कोणी श्री सद्गुरु भक्ती करणार निर्वाणी, त्याते देखोनी माझे मनी अतिप्रीती वर्ती तसे, वर देऊ ने म्हणून आपण गेलो होतो, ऐक विष्णू श्री सद्गुरूचा निरोप, निरोप नाही म्हणून न घे वर परियसा, अनेक दिव्य सहस्रवर्षी तप करती महाऋषी, वर मांगती अहर्निशी नाना कष्टे करुनी, या तैसे तापसी योग्यांसी नवे मन वर वर नवे मन वर देवासी, बलात्करे दैत्या कैसे वर न घेतो दीपक, तनु मन श्री सद्गुरुशी समर्पुनी सेवा करीते, संतुषिनी त्रिमूर्ती श्री सद्गुरुची म्हणून निश्चय केला, मानसी देखा समस्त देव माता पिता श्री सद्गुरुची होय ऐसा म्हणता निश्चय केला, असे चित्ता श्री सद्गुरु परमात्मा म्हणून कीर्ती म्हणून वर्णू, त्याशी अविद्या अंधकाराशी तोची दीप परियसा, कुल दीपक नाम सत्य धर्म ज्ञान सर्व एक, श्री सद्गुरूची मने तो दीपक, चरण सेवा मनपूर्वक करीतो, श्री सद्गुरूची भक्तीने इतके ऐकून शंकर धरू पहावया गेले शिष्य, श्री सद्गुरु त्याचा भक्ती प्रकारू पाहता झाले, तयेवेळी सांगितले होते विश्वनाथे, अधिक तत्वे दिसे अनिक बहुत संतोषनी दीपकांते, म्हणे विष्णू परियसा बोलानी दीपकांशी, म्हणी तसे ऋषिकेशी तुष्टिलो तुझ्या भक्तांशी, वर मागे बनी तसे दीपक मने विष्णूशी, काय भक्ती देखून अम्मा सवर देसी परियस, कवन कार्य सांग मज दिव्य कोटी सहस्र वर्ष तप करीते, अरण्यवासी त्याशी करी तसी उदासी, वर ने दिसी नारायणा, मी तर तुझं भजत नाही तुझे नामस्मरण नाही, बलात्करे येऊन पायी केवी देसी वर मज, ऐकुनी दीपकांचे वचन संतोषी झाला, महाविष्णू सांगत असे विस्तारून, तया दीपका प्रति देखा श्री सद्गुरु भक्त करियसी निर्वाणेसी, म्हणून झालो संतोषी, जे भक्ती केली श्री सद्गुरुशी त्याची अम्मासी पावली, जो नर असेल श्री सद्गुरु भक्त जान तोची माझा असे प्राण, त्याचे वश्य झालो आपण, जे जे मांगेल ते म्या द्यावे, सेवा करीतो माता पिता तोची सेवा मज पावती, पती सेवा स्त्रिया करती त्याचे मज पावत असे, एखाद्या भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी, नमन करती भक्ताशी त्याची मज पावे पावसी, ऐकून दीपक नमिता झाला अनिक विनवीत असे, ऐक सिद्ध मने द्विजासी, ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी, वेदशास्त्र धीमा मानसी श्री सद्गुरु अम्मासी देणार, श्री सद्गुरूपासून सर्व ज्ञान त्रिमूर्ती होती अम्मा अधीन आमचा देव, श्री सद्गुरूच्या जाण अनंता नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ, श्री सद्गुरूची अम्मा असे सत्य त्याची अम्मा परमार्थ केवी दूर असे सांग, समस्त योगी सिद्धिजन श्री सद्गुरु वाचून नाही ज्ञान, ज्ञान होतीचे ईश्वर आपण केवी दूर असे सांग मज, जो वर द्याल तुम्ही मज श्री सद्गुरु देता काय चोज, या कारणे श्री सद्गुरु राज भजत असे परियसा, संतुषणी महाविष्णू म्हणे धन्य माझा प्राणू, तुझी शिष्य शिरोत्रत्न भोळा भक्त तुझी माझी, काहीतरी मांग आता वर देईन सर्वता, विश्वनाथ आला होता दुसरे आलो आपण देखा, आमचे मन संतोषनी वर मागे जो तुझे मानसी, आम्ही झालो तुझे अवशी, जे पाहिले ते देऊ आता दीपक मने विष्णूशी, जरी वर आम्हा देसी श्री सद्गुरु भक्त होय अधिक मानसी, तैसे ज्ञान अनिक द्यावे श्री सद्गुरु स्वरूप आपण ओळखावे, तैसे ज्ञान देई सुके या परते न मागे अनिक, म्हणून चरणी लागला दिदला वर शार्कपाणी संतोषिनी बोले वाणी, एक दीपक शिष्य शिरोमणी माझा प्राण सका होसी, तुवा ओळी खले श्री सद्गुरुशी देखिले दृष्टी परब्रह्मासी, आणिक जरी अम्मा पुससी सांगे ना ऐक, एक चित्ते लौकिक असुबुद्ध असे जैसी, धर्मा धर्म असुमनेसी उत्कृष्टा हुन उत्कृषी, स्तुती करी गा श्री सद्गुरु।
जे जे समयी श्री सद्गुरुशी तू भक्ति ने स्तुति करीशी तेने आम्मे होऊ संतुषी तेची आमची स्तुति जान वेद वाचती सांडेसी वेदांत भाष्य अहर्निशी वाची ते जन भक्तांची आम्मा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत श्री सद्गुरुची ब्रह्मा असे म्हणत याची कारणे श्री सद्गुरु भजता सर्व देव तुझ वश्य श्री सद्गुरु म्हणजे अक्षर दोन अमृतांचा समुद्र जान तयामध्ये बुडतीची क्षण केवी होय परियसा जयाच्या हृदयी श्री सद्गुरु स्मरण तोची त्रैलोक्य पूजन जान अमृत पान सदा सगुण तोची शिष्य अमर होय यदा मम शिव स्वामी ब्रह्मणो ब्राह्मणस्य अनुग्रह भवेनुना सेवती श्री सद्गुरु सदा टीका आपण आत्मा ईश्वरु ब्रह्मा देत जो कावरु फल प्राप्ती होय श्री सद्गुरु त्रिमूर्ती याच कारणे ऐसावर दीपकांसी दिदला विष्णुने परियसी ब्रह्मा सांगतसे कलिसी एक चित्ते परियसा वर लाधोनी या दीपक गेला श्री सद्गुरुचे सन्मक पुस्तस श्री सद्गुरु ऐकत या शिष्य दीपकासी ऐक शिष्या कुळ दीपिका काय दिदले विनायके विस्तारुणी सांगेनी के माझे मन स्थिर होई दीपक मने श्री सद्गुरुशी वर दिदला ऋषिकेशी म्या सांगितले ऐसे श्री सद्गुरु भक्ती भावे म्हणून श्री सद्गुरुची सेवा तत्परसी अंतकरणी दृढ शुद्ध ऐशी वर दिदला संतोषनी दृढ भक्तीचे तुमच्या चरणी संतोषिनी तो सद्गुरु प्रसन्न झाला शाश्वत करू जीवी ते होय तीव स्तुरी काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्व सिद्धि तुझ्या द्वारी नवनिधि विश्वनाथ तुझे आदि मने श्री सद्गुरु संतोषी तुझे स्मरण जे करती त्याचे कष्ट निवारण होती श्रियायुक्त ते नांदती तुझा स्मरण मात्रेसी येणे परी शिष्याशी प्रसन्न झाला परियसी दिव्य देह तक्षणेसी झाला श्री सद्गुरु वेद धर्म शिष्यांच्या पाहावया वासू कृष्टी झाला होता क्लेशु तो तापसी अतिविशेषु त्याचे कैचे पाप राहे लोकानुगृह करावयसा गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा हाये ऐसी पाप जाय सहस्र जन्माचे तया काशी नगरात धर्म अर्थ अधर्म रतु वास करीते नर क्वचित पुनर्जन्म नाही जना सूत मने ऋषीश्वराशी येणे परी क्लेसी सांगे ब्रह्मा परियसी शिष्य दीपक आख्यान सिद्ध मने नाम करणे दृढ मने असावे याच्या गुणी तरीच तरेल भवानी श्री सद्गुरु भक्ती असे येणे विधी श्लोक यत्र यत्र दृढा भक्ती अर्धा यस महात्मेने तंत्र तत्र तत्र महादेव प्रकाशमु पगच्छित दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकरण सह माणसी तोची लागे ईश्वरी ईश्वर होय तयावश्य गंगाधराचा नंदनु करी तसे श्रोताया नमून न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलांसी इत श्री सद्गुरु चरित्रामृत परमकथा कल्पत्रु निस्वीय श्री नुसिंह सरस्वती उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपकाख्यानम नाम द्वितीय अध्याय श्री सद्गुरु दत्तात्रिपर्ण नमस्तु श्री सद्गुरु देव दत्त तर मित्रांनो इथे श्री गुरुचरित्रमधला दुसरा अध्याय समाप्त झाला आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा दुसरा अध्याय आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा आणि आपल्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ही लिंक शेअर करा दादा जणांना बी केली तरी पण ते हे श्री गुरुचरित्र अध्यायाचे पारायण करून घेतील तर मित्रांनो एक लाईक चॅनलला सबस्क्राईब कुठून कोणत्या गावात माझा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री स्वामी समर्थ जय श्री महाकाल